नमस्कार, मैं हूं पूजा चौधरी और आप देख रहे हैं जम न्यूज। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। ठाणे महानगर पालिका का सबसे चर्चित शहर दीवा और शील विभागों में बड़े पैमाने पर अवैध बांध काम चालू है। सबको जानते हुए भी ठाणे महानगर पालिका की ओर से नजरअंदाज किया जा रहा है, लोगों के जान से खेलने का काम किया जा रहा है। आपको बता दें कि साल 2013 में लकी कंपाउंड में एक इमारत गिरी थी। इस घटना में 74 लोगों की मौत और 65 लोग जख्मी हुए थे। ऐसी घटना दीवा व शील विभाग में दोबारा ना हो, इसलिए राष्ट्रीय कांग्रेस की ओर से आज दीवा प्रभाग समिति के सामने प्रशासन का ध्यान खींचने के लिए अनशन किया गया। अवैध बांध काम पर कार्रवाई करने की मांग कांग्रेस जिला अध्यक्ष विक्रांत चौहान ने की है। इस अनशन को महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने समर्थन देकर अवैध बांध काम तोड़ने की मांग मनसे पदाधिकारियों ने की है। इस समय मनसे विभाग अध्यक्ष शरद पाटिल, संतोष पाटिल, हनुमान पाटिल, जयेश कोतकर के साथ आदि ने समर्थन जाहिर किया। कसं आहे की आता ही अनधिकृत बांधकाम जी पूर्वी झाली आहेत, या ठिकाणी मी अध्यक्ष होण्यापूर्वी किंवा या ठिकाणी झालेली आहेत ती ठीक आहे, त्याच्याबद्दल आता हे करायचं नाही। पण जी अनधिकृत बांधकामं झाली आहेत, लोक जीव मुठीत धरून राहतात, लक्की मिल कंपाऊंड पडलेलं असताना या ठिकाणी पुन्हा अनधिकृत बांधकाम होत आहेत या ठिकाणी, आणि ती रातोरात हे लोक स्लॅब भरतात, तर ह्याची चौकशी झाली पाहिजे। सीएड इन्क्वायरी की याच्यामागे कोण आहे, कोणते अधिकारी, त्याच्यामध्ये काय सगळेच राजकारणी सामील नाही आहेत। आता आम्ही इथे आहोत, आलो तिथे बसलो आहे, आम्ही आमची चौकशी होऊ द्या, आम्ही सामील असू तर या ठिकाणी, परंतु त्यांची चौकशी झाली पाहिजे। अनधिकृत बांधकाम याच्यापुढे तरी थांबली पाहिजे, जेणेकरून तो नागरी सुविधांचा बोजा आहे जनतेवरती। आज तुम्ही बघाल ह्या गावांमध्ये, शीड असेल या दिवा गावात बघा, पिंपरेच्या काही भागात बघा, जी ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये अजून रस्ते नीट झालेले नाही। तुम्ही ही गावं घेऊन ठेवली आहेत, आता तिकडे कल्याणमध्ये बहिष्कार चालला आहे, ही गावं तुम्ही महापालिकेत घेऊन ठेवली आहेत, पण त्यांना नीट तुम्ही एफएसआय देत नाही। त्यांना घर रिपेअर करायचं झालं तरी त्यांना नोटिसा देतात, आणि एकीकडे त्यांना नोटिसा देतात, सीआरझेडमध्ये आहेत, गावठाणामध्ये आहेत, त्यांना 4 एफएसआय द्या, त्यांना सरसकट एफएसआय देऊन टाका, परवानग्या द्या। ते राहिलं बाजूला इथे अनधिकृत इमारती टोलेजंग उभे राहतात, त्याच्या पाठीचे अधिकारी उभे राहतात, कुठेतरी यांचा घालमेल आहे या अधिकाऱ्यांचा आणि या बिल्डर लॉबीचा, आणि तो थांबवण्यासाठी काँग्रेस यंदा रस्त्यावरती उतरतो। गेल्या 2009 तर लकी कंपाऊंड ते 2020 मी सातत्याने आयुक्त मुख्यमंत्री जे होऊन गेले यांना मी लेखी पत्राद्वारे किंवा फॉर्मद्वारे नेहमी करत असतो, पण कुठल्याही प्रकारची याची ठोस कारवाई होताना दिसत नाही। तर आज लकी कंपाऊंडचा आजचाही झाला, त्याच्यानंतर आज कोर्टात त्यांचा दावा चालेल। या अधिकाऱ्यांना किंवा त्याच्यात जे कोणी म्हणजे अपराधी आहेत यांच्यावर जर ठोस कारवाई होऊन त्यांना सजा झाली असती तर आता हे कुठेतरी एक थोडंसं थांबलं असतं, पण अधिकाऱ्यांनी त्यांची भीती राहिली नाही आणि बिल्डर लोकांनाही त्यांची काही भीती राहिली नाही। तर अशा पण प्रकारे जे कामं चालू आहेत त्यांना भीती न राहिल्यामुळे हे कामं जोराने अनधिकृत चालेल। तो ये थी आज की हमारी खास खबर। इसी प्रकार की खबरों में बने रहने के लिए देखते रहिए जम न्यूज़।